युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना भारतात आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. त्याअंतर्गत आज सातवं विमान रोमानियाच्या बुखारेस्ट शहरातून मुंबईत दाखल झालं आहे. या विमानातून 182 भारतीय विद्यार्थी देशात परतले आहेत. मुंबई विमानतळावर या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. मायदेशी परतताच विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले तर आपल्या लेकरांना पाहून पालकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. काही विद्यार्थ्यांनी मुंबई विमानतळावरच तिरंगाही फडकावलाय. आता जे एक विमान आलं युक्रेन मधून त्यामध्ये 182 विद्यार्थी नागरिक आहेत. एकूण त्यांना मी विमानात जाऊन भेटलो असताना अतिशय भयभीत अवस्थेमध्ये सगळे विद्यार्थी आहेत. त्यांना जेव्हा मी सांगितलं तुम्ही भारतात मुंबईमध्ये लँड झालेला आहात, पोचलेला आहात, तुम्हाला काय घाबरायचं कारण नाही, तेव्हा त्यांना जरा समाधान वाटलं. जास्तीत जास्त भारतीयांना कसं आणता येईल यासाठी 4 केंद्रीय मंत्र्यांची पण नेमणूक केलेली आहे. मी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं भारत देशातर्फे त्यांचं स्वागत करतो, भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. दरम्यान या विमानानं परतलेल्या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी, पाहूयात. अभी भी वहाँ पे बहुत बच्चे अटके हुए, जहाँ पे कुछ नहीं हो पा रहा है. खार्किव में की मैं, मुझे अभी भी मैसेज आ रखे हैं हमें बचाओ, हमें कुछ खाना पीना नहीं, 3-4 दिन से हम बंकर में बैठे हुए हैं. तो पहले खार्किव वगैरह के बच्चों को निकाला जाए तो हम अच्छा लगेगा, क्योंकि हम आ गए बट हमारे दोस्त अभी भी अटके हुए वहाँ पे, सब हमारे दोस्त खो चुके हैं वहाँ पे. हमें मैसेज आ रहा है कि कुछ पता चले उनका बताना. वहाँ नेटवर्क नहीं है, इंटरनेट नहीं है, हमें किसी को, हम किसी से टच में नहीं है बॉर्डर पास करने के बाद. इस साइड में कोई इंडियन एम्बेसी भी नहीं है बॉर्डर के इस तरफ, हमें किससे क्या करना है किसी से कुछ आइडिया नहीं है. हम बहुत महंगी टिकट थी बट हमने टिकट ले ली थी, लेकिन हमारा जिस दिन फ्लाइट था उस दिन अटैक हो गया और एयर स्पेस बंद कर दिया गया. हम लोग निकलने वाले थे बट बंद हो गया, तो हम वहीं के वहीं रहे. फिर सायरन वायरन बजना स्टार्ट हुए, हम सोते थे सायरन के साथ, फायरिंग के साथ, बॉम्ब ब्लास्ट के साथ उठते, सोया ही नहीं है हमने. एटलीस्ट 2 दिन में 1 घंटे सोए बस, वरना हमेशा भाई इधर से उधर भागना गया ही चला हमारा. हाँ, बंकर में थे, बहुत सफोकेटेड, वो अंडरग्राउंड रहता है, एक खिड़की उड़की कुछ नहीं, और वहाँ पे हम बहुत सारे बच्चे रहते थे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.